सोया चंक्स पासून काहीतरी मस्त चमचमीत बनवायचं असेल तर याप्रमाणे सोया चिली जरूर करून बघा. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. अगदी कमी मेहनतीमध्ये छान चटपटीत असा हा चायनीज पदार्थ होतो, खायलाही मस्त चटपटीत लागतो. जरी सोया चंक्सची तुम्हाला भाजी किंवा पुलाव वगैरे आवडत नसेल तरीसुद्धा हा जो पदार्थ आहे तो खूप छान चटपटीत लागतो, तुम्हाला नक्की आवडेल. याकरता अर्थातच आपल्याला सोया चंक्स लागतील. तर सोया चंक्स जे आहेत ते गरम पाण्यामध्ये भिजवायचे आहेत. तर या ठिकाणी साधारणपणे 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी घेतलं आहे बाउलमध्ये. पाण्यामध्ये थोडंसं मीठ घातलं. याच्यामध्ये आपण 1 कप सोया चंक्स घालणार आहोत. सोया चंक्स जे आहेत ते यापेक्षा छोट्या आकाराचे सुद्धा मिळतात बाजारात, पण या ठिकाणी मी थोडेसे मोठे सोया चंक्स जे आहेत ते वापरले आहेत. कोणत्याही प्रकारचे तुम्ही घेतलेत, कोणतेही घेतलेत तरीसुद्धा चालतील. तर हे गरम पाण्यात घातले. आता हे व्यवस्थित मिक्स करून झाकून 15 ते 20 मिनिटांसाठी ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून सोया चंक्स जे आहे ते मऊ होतील. हे बघा, 15-20 मिनिटे भिजल्यानंतर सोया चंक्स जे आहे ते असे फुलतात आणि याच्यामध्ये पाणी ओढलेलं असतं. तर हे असं घट्ट पिळून घ्यायचं, पाणी निथळून काढून टाका आणि मग 1-1 सोया चंक्स जो आहे तो असा घट्ट पिळून घ्या. याप्रमाणे सगळे सोया चंक्स जे आहेत ते असे दाबून पिळून घ्यायचे आहेत. बरेचसे चायनीज पदार्थ असतात, त्याच्यापैकी हा जो पदार्थ आहे तो करायला अगदी सोपा आहे आणि झटपट होतो. आता याच्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला आलं लसणाची पेस्ट लागणार आहे. जर का आलं लसूण पेस्ट तयार असेल तर ती वापरू शकता 1 चमचा, किंवा या ठिकाणी मी 7-8 पाकळ्या लसूण आणि 1 इंच आल्याची अशी पेस्ट तयार करून घेतली. ही अशी 1 चमचा आलं लसूण पेस्ट सोया चंक्समध्ये घातली आहे. थोडंसं मीठ याच्यामध्ये घातलं आहे. त्यानंतर थोडंसं 1 छोटा चमचा लाल तिखट घातलं. 1 मोठा चमचा घट्ट दही याच्यामध्ये घालायचं. आणि आता हे जे सगळे मसाले आहेत घातलेले ते सोया चंक्सला एकसारखे लावून घ्यायचे आहेत. हे बघा, हे सोया चंक्सला दही लाल तिखट वगैरे सगळं एकसारखं लावून घेतलं. 1 टेबलस्पून म्हणजे 1 मोठा चमचा कॉर्नफ्लोअर घातलं. तसेच 1 टेबलस्पून म्हणजे 1 मोठा चमचा मैदा घालायचा आहे. साधारणपणे या दोन्हीचं 1 कोटिंग येईल इतपत ही दोन्ही पिठं याच्यामध्ये वापरायची आहेत. आणि हा जो मैदा आणि कॉर्नफ्लोअर आहे तो सोया चंक्सला असा एकसारखा लावून घ्यायचा. याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे, कारण ऑलरेडी दह्यामुळं वगैरे ओलसरपणा आलेला असतो. शिवाय सोया चंक्स जे ते पाण्यामध्येच भिजलेले आहेत त्याच्यामुळे ओलसर असतात. तर हे असं पिठामध्ये व्यवस्थित घोळवून घ्या. हे बघा, याप्रमाणे मैदा आणि कॉर्नफ्लोअरचं जे कोटिंग आहे ते सोया चंक्सला येतं. आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल चांगलं तापलं की याच्यामध्ये हे जे सोया चंक्स आहेत ते सोडायचे. मध्यम आचेवर हे जे सोया चंक्स आहेत ते छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. हे बघा, वरचं कोटिंग जे आहे ते मैदा आणि कॉर्नफ्लोअरचं असल्यामुळं तेलही ओढलं जात नाही आणि सोया चंक्स जे आहेत ते छान असे खुसखुशीत तळले जातात. याप्रमाणे हे असे सोनेरी रंगावर तळून बाजूला काढायचे. हे बघा, कॉर्नफ्लोअर आणि मैद्याचं कोटिंग असल्यामुळं हे जे सोया चंक्स आहेत ते वरून छान असे कुरकुरीत तळले जातात. असे सोनेरी रंगावर हे तळून काढायचे. पाहूनसुद्धा हे अगदी छान वाटतं. आणि लाल तिखट, लसणाची, आलं लसणाची पेस्ट याच्यामुळं हे चवीला सुद्धा खूप छान लागतात, नुसते खायला सुद्धा छान लागतात. आता सोया चिली करण्यासाठी 1 मोठा कांदा जो आहे त्याचे असे क्यूब्स कापून घ्यायचे, मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे. तर याप्रमाणे कांद्याचा मुळाचा आणि वरचा भाग काढून टाकला, साल काढून टाकली. त्यानंतर याचे असे मोठे मोठे चौकोनी क्यूब्स करून घ्यायचे आहेत. प्रत्येक कांद्याची जी पाकळी आहे ती वेगळी करून घ्या. त्यानंतर 1 ढोबळी मिरचीचे सुद्धा बिया काढून असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे. त्याचप्रमाणे आवडीनुसार 3 ते 4 हिरव्या मिरच्यांचे असे लांब लांब तुकडे करून घ्यायचे. पॅनमध्ये थोडंसं 2 चमचे तेल गरम केलं. त्यानंतर याच्यामध्ये 6-7 पाकळ्या लसूण जो आहे तो असा बारीक चिरून घालायचा. लसूण खूप लालसर होईपर्यंत थांबायचं नाही, लगेच याच्यामध्ये कांद्याचे आणि ढोबळ्या मिरचीचे, हिरव्या मिरचीचे तुकडे घातले. आणि मोठ्या आचेवर 2 मिनिटं याला परतून घ्या. हे बघा, 2 मिनिटं कांदा असा मोठ्या आचेवर परतला की याच्यामध्ये 1 चमचा सोया सॉस घातला आहे. त्यानंतर 2 चमचे जी आहे ती शेजवान चटणी याच्यामध्ये घालायची. हवं असेल तर थोडंसं लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तसेच हवं असेल तर 2 चमचे टोमॅटो केचपसुद्धा घालू शकता. चवीनुसार थोडंसं मीठ याच्यामध्ये घातलं. मीठ खूप जास्त लागत नाही, कारण बाकीच्या सॉसेसमध्ये वगैरे मीठ असतं, त्याच्यामुळं मीठ खूप कमी लागतं.
अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर जे आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून याची अशी पेस्ट तयार करून घेतली आहे. ती या मसाल्यामध्ये घातली जेणेकरून मसाला जो आहे त्याला थोडासा दाटसरपणा येतो. आणि मग सगळं असं एकदा परतून घ्या. आता शेवटी तळलेले जे सोया चंक्स होते ते याच्यामध्ये घातले आणि सगळं एकदा फक्त खालीवर करून याला मसाला एकसारखं लावून घ्यायचं. मसाल्याचं एक कोटिंग याला आलं की आपली मस्त चमचमीत अशी सोया चिली जी आहे ती तयार झाली. कमीत कमी वेळेत अगदी झटपट असा हा पदार्थ होतो. जरी तुम्हाला बाकीची सोयाची भाजी किंवा पुलाव आवडत नसला तरी सुद्धा हे मात्र खायला मस्त लागतं. लहान मुलं सुद्धा आवडीनं खातील. एकदा का सॉसमध्ये याला घातल्यानंतर सोया चंक्स आहे ते मऊ पडायला सुरुवात होते, त्याच्यामुळं गरम गरम असतानाच हे खायचं. आणि घरच्या घरी असं मस्त चायनीज स्टार्टर्स आहेत, तुम्ही करू शकता, जरूर करून बघा. आणि त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.